हाय, एक्सक्यूज मी मॅम. ॲक्च्युली मी इकडनं तुला केव्हाचं ऑब्झर्व करतोय, तू एकटी बसली आहे म्हणून मी इथे तुला बोलायला आलो आहे. मी एका कंपनीकडून आहे. ॲक्च्युली एका कंपनीने मला एक जॉब दिला आहे, ठीक आहे. तर जर का तुला मी एक अशी एक तुला गोष्ट विचारल, ठीक आहे, जर का तुला ती नाही आवडली, समज तुला ती आवडली, तर मी तुला एक गिफ्ट देईल, ठीक आहे, एक गिफ्ट देईल, ओके. आणि जर का तुला ते गिफ्ट नाही आवडलं, तर तू ते गिफ्ट मला वापस देऊ शकते. नाही नाही नाही, सांगून घे, यहाँ कुछ तो गडबड आहे, जरूर कोई ना कोई गडबड. ओके, तर एक गेम खेळूया आपण. जर का तू त्या गेम मध्ये जिंकली ना, मी तुला गिफ्ट देईल. आणि मी सांगितलं तशाप्रमाणे तुम्हाला गिफ्ट ते वापस देऊ शकते, जर का तुला नाही आवडलं तर. ओके, ठीक आहे. तर तुला म्हणायचंय, तुला सगळे अल्फाबेट्स तर येतच असेल ना, आपण लहानपणी शिकलोय. तर तू म्हणायचं ए, मी म्हणाल बी, मग सी डी. ओके, तू म्हण ए, बी, डी, एफ, व्हॉट, जी, एच, एच, आय. यार एक साथ ही आता है जो. अच्छा, तो बोलो. तो एक साथ ही बोलो. आय तक बोलो स्लोली. ए बी सी डी ई एफ जी एच आय. लव यू. आय लव यू, लव यू, लव यू, लव यू, लव यू नया. यू सेड आय, मैं बोला लव यू. हां, मैं आपसे एक्चुअली मैं आपसे बहुत प्यार करता हूं, खरच मैं तुझ्यावरती खूप प्रेम करतो. तुझं नाव बादल आहे का? बादल नाही, क्योंकि आप मेरे दिल पे छाई हो ना. हाँ, तो मैंने आपको पता है, याद है मैंने आपको बोला था कि मैं तुला एक अशी गिफ्ट देणार आहे, ठीक आहे. तर ते गिफ्ट काय माहिती आहे? काय? किस. जर का तुला तिने आवडले तू मला देऊ शकते वापस. अच्छा, ठीक आहे. तू ऍक्च्युली मी तुला खरं सांगू का, मी तुला इम्प्रेस करण्यासाठी आलोय इथं. मी तुला माहिती आहे कुठून आलोय? चालत आलोय तुझ्यासाठी. तुझ्या नावाचा उपवास पकडला होता मी. अरे खरंच, मी औरंगाबाद वरनं आलोय. बर, मी इथे नाशिक मध्ये नवीन आहे ऍक्च्युली. तर तुम्हाला असं फिरवू शकते का इकडे कुठे? नाही. कुठे जायचं? हा, म्हणजे तुला इंटरेस्ट आहे माझ्यात, आहे ना? तेच ना, कुठे जायचंय काय नाही. तू इथे कोणाचं वेट करत होती? असच. अच्छा, खूप गोड आहे तू. ऍक्च्युली माझी आई बोलली होती की, माझे वडील आणि आई बोलली होती, आता माझं लग्नाचं वय झालंय ना, तर आई बोलली जा, तुला जी मुलगी आवडेल तिला सरळ जाऊन बोल, आपण तिच्या घरच्यांना पण बोलू. आणि आई बोलली होती कि जा तुझ्या, म्हणजे हा, मग आईने लगेच इथंच लग्न फिक्स करून टाकलं असतं ना आपलं. तर माझ्या आईला रेड कलर खूप आवडतो, तर तू ते रेड घातलंय ना. हा हा, मग आपण त्या दिवशी पण रेड कलरचेच कपडे घालायचे का? विचार कोणत्या दिवशी? आपल्या लग्नाच्या दिवशी हेच कपडे घालाय. तुला तुझा फेवरेट कलर कोणता आहे? पांढरा. व्हाईट. हा, माय नेम इज व्हाईट. हाय व्हाईट. हा, तुला आवडतं ना व्हाईट? बघ, मी तुला, मला माहितीये तुला खूप आवडतं व्हाईट, म्हणून मी व्हाईट घालून आले. अच्छा, तर मग इथे काय कोणाचं वेट करत होती का? की कोणी बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे ना तुला? काय असला तरी काही विषय नाही, मला तू तुझ्या मनात जागा देऊ शकते थोडी. तर तुला मी, तू इम्प्रेस झाली आहे का थोडी माझ्यावर? 19-20 झाली आहे ना? हा, 19-20 झाली, तर 100% पण करू शकतो मी, तेवढा टॅलेंट आहे माझा. तर मग आपण जाऊया का डेटवरती? काही इथेच तुला, तुला माहितीये, अरे इथे मेन्यू कार्ड नाही आहे का? तुला माहितीये मेन्यू कार्डची स्पेलिंग काय? काय नाही सांगू मी. मी अँड यू. हे सगळं पार्ट करू तू? नाही, पार्ट नाही. तुला बघितल्यावरती सगळं काही, सगळं काही येऊ शकतं मला. तू माझी मंजिल आहे ना, मला माझी मंजिल भेटली आहे. इतके सारे लाईन्स बॅक टू बॅक. तुला आवडलं ना? तुला लाईन्स आवडल्या ना माझे? काहीतरी नवीन. हा, तुला आवडल्या ना पण माझ्या लाईन्स? म्हणजे तुला मी पण आवडलो. हा, खरंच आवडलो ना का? नाही. बघ, जर का तू स्माईल केली
तर मी समजून जाईल तुला मी आवडलो. अच्छा ओके, तर तुझी फेवरेट डिश वगैरे काय आहे ग? म्हणजे आपण ते आता मागू शकतो ना. ओ नाईस, मी पण उपवास पकडलाय बघ. पण मी उपवास नॉनव्हेज नाही आता काय. ऍक्च्युली तुला एक खरं सांगू का, ऍक्च्युली मी उपवास श्रावणसाठी नाही पकडले. हो आता म्हणा माझ्यासाठी. तुझ्यासाठी पकडलाय खरंच, तुझ्यासाठी. अच्छा तर मग जाऊया का आपण कुठे डेटला यार? माझी खूप इच्छा आहे तुला डेट करायची. नाही मला जागा भेटली ना पण माझी. हा तुझ्या मनात जागा भेटली, मला माहित तुझ्या मनात जागा भेटली. टॅलेंटेड आहेस खूप तू, तुला माहिती आहे सगळं. अच्छा तर मग अजून इकडे का बघते, माझ्याकडे नजर ठेव ना फक्त, दुसऱ्यांना का बघते? माझं मन तुझ्यात, तुझं मन दुसऱ्यात असं नको होते ना. कोण दुसऱ्याकडे बघते, फक्त वातावरण. अच्छा तुला माहित आहे का, ऍक्च्युली पाऊस नाही पडत या, पाऊस रडतोय. पाऊस आपल्या दोघांना बघू शकत नाही ना सोबत. खरं हा, किती विचार आले ना मनात, किती छान आहे हा मुलगा है ना, किती गोड आहे. पंच लाईन कुठून आणते हे ऍक्च्युली? खरं सांगू का, हे मी आणत नाही, बट तुला बघून माझ्या ते मनातून सगळं निघतंय ना आज. जनता को आप मूर्ख समजना बंद कर दीजिए. केव्हापासून मला जी मुलगी पाहिजे होती तीच भेटली. आणि बघ तू पण किती लकी आहे ऍक्च्युली, तुला मी भेटलो. बाय द वे मायनी मला म्हणजे माझ्या मला दोन नाव आहे माझे, एक अभिषेक पण आहे आणि मला प्रेमाने वायबी पण म्हणता. वायबी 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 म्हणजे युअर बेबी. बापरे, पण वायबी युअर बेबी हे म्हणजे मॅच कसं होत? वाय युअर बेबी छान ना. अभिषेक असतो बेटर आहे का? तुला जे आवडेल ते तुझ्यासाठी मी काही पण करू शकतो. हा या पूर्ण जगाला मी लढू शकतो. अरे सॉरी, नाही लढू शकत, कारण की तूच माझं जग आहे ना. मला तुझी स्माईल खूप आवडली आहे खरं, खरंच खूप. ओ नाईस, मला तुझ्या कानातले पण खूप आवडले. ऍक्च्युली माझ्या आईने तुझ्यासाठी असं पूर्ण सेट करून ठेवलंय. तुला कानातले खूप आवडतं ना घालायला? हा म्हणजे बघ, तुला पण आवडतं? हा हा मला पण खूप आवडतं. ते ऍक्च्युली आवडत नव्हते, बट माझ्या गर्लफ्रेंडला आवडतं तर मला का नाही आवडणार. खूप फास्ट होतोय मग. स्लो पाहिजे का? स्लो पण नको, फास्ट पण नको. अच्छा मग कुठून आपण? मेरा जन्म औरंगाबाद में हुआ है, पर मैं अभी आपके दिल में रहना चाहता हूँ. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. अभी आप जब नॉर्मल कन्वर्सेशन अपन करणारच नाही आहे. अरे नॉर्मल स्तर बोलते, जेव्हा तू आता तू इथे आली तेव्हा येताना सगळे लोक पडले असतील ना खाली? नाही नाही. अरे तू एवढी काटा आहे, तू एवढा बॉम्ब आहेस, तुला बघून सगळे पडतील. तू तुझ्या सोबत अँब्युलन्स ठेवत जा ऍक्च्युली, माहितीये खरं. लोक घायल होत आहे ना तुला बघून. हा खरंच. तर मी मला तुझाच राजा बनायचंय, तू माझी राणी बनशील का? विचार तर चालू आहे तुझा आहे ना. हा म्हणजे होऊ शकतं काहीतरी माझं आहे ना, होऊ शकतं ना? 50-50 ना? ठीक आहे चालतं. मला 50% तरी तू असा आधार दिला ना तरी चालतं मला. तुझ्या मनात मला थोडी जरी जागा भेटली तरी चालतं. मी विचार करते ना. विचार कर खरंच, मला का खूप सारे भरलेले आहे, मला जागा भेटेल. खूप सारे जाऊ दे, पण मी स्पेशल आहे ना तुझ्यासाठी. हा तू एवढी असते ना, कळतंय ते मला. मी तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून.
आपल्या लग्नाच्या दिवशी दोघं मला तू आवडती फक्त कलर कलर का रेड रेड कलर ठीक आहे मग आपण दोघं जाऊया ठीक आहे तू तू नको करू पण मला घेऊन तर चलशील ना हा चलशील ना बघा चल हा चल खरंच करायचं.